जहाँ कोरोना से मृत्यु के बाद परिजन भी संक्रमण के डर से मृतक के अंतिम दर्शन के लिए कतराते थे मृतक को शमशान घाट तक ले जाने वाले कर्मचारियों को भी संक्रमित होने का खतरा बना रहता था इस परेशानी को नागपुर विश्वविद्यालय के प्रोफेसर ने सुलझाया है राष्ट्र संत महाराज नागपुर विश्वविद्यालय के प्रोफेसर ने एक शोध कार्य में कार्य किया है जिसके तहत अब कोरोना संक्रमित मृत शरीर और श्योपेटिक अल्ट्रा वायलेट किरणों से सैनिटाइज करना संभव होगा नागपुर विश्वविद्यालय के पदवीतर भौतिक विभाग के डॉक्टर संजय चंद्राव ढोबले दादा साहेब बाल पांडे कॉलेज ऑफ फार्मेसी के डॉक्टर नीलेष महाजन और सेवा दल महिला महाविद्यालय के रसायन विज्ञान वी विभाग के डॉक्टर निरुपमा संजय ढोबले ने इस उपकरण को तैयार किया है इस कैबिनेट को अल्ट्रावायलेट किरणों की मदद से कीटाणु रहित किया जा सकता है इस कारण रिश्तेदारों दोस्त मृत शरीर के पास निश्चित दूरी पर जाकर फूल अर्पण कर नतमस्तक हो सकते हैं केवल इतना ही नहीं अंतिम संस्कार के लिए आने वाले व्यक्ति को भी कोरोना से सुरक्षित रखा जा सकता है गौरतलब है कि कोरोना के कारण मरने वाले व्यक्ति को सिर्फ सरकारी कर्मचारी या समाज सेवक ही दफन कर रहे हैं जब अचानक कोरोना से व्यक्ति की मृत्यु होती है तब संबंधित कोई भी व्यक्ति अंतिम संस्कार के लिए उपस्थित नहीं रहता क्योंकि इससे संक्रमण का खतरा बना रहता है यह कैबिनेट अन्य रसायनों की तुलना में अधिक प्रभावी है ऐसा दावा डॉक्टरों ने किया है यह लॉकडाउन मधे आमचा जो भरपूर वेळ होता कारण की सर्व महाविद्यालय विद्यापीठ बंद होतं त्यामुळे आम्हाला घरून कामं करायची होती आणि माझा थोडासा रिसर्च बेस माइंड सेटअप असल्यामुळे हो मी यापूर्वी सात यू व्ही बेस युनिट बनवले होते वेगवेगळे त्याच्यावर पेटंटही घेतले नंतर मला असं बातम्या थ्रू किंवा व वर्तमानपत्रामध्ये असं आढळून आलं की जे करोनाने बाधित असतात आणि ते मरण पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही जात नाही इवन त्यांचे जे हितचिंतक आहेत किंवा जे परिवारातील व्यक्ती आहेत ते सुद्धा तिथे येत नाही त्यामुळे असं चित्र जे पाहायला फार भयानक होतं की आपलाच व्यक्ती मरण पावला आणि त्याच्या अंत्यसंस्काराला जात नाही आपण घरी बसलेला आहे आणि तो तिथे अंत्यसंस्कार त्याचे होऊन राहिले महानगरपालिकेचे लोक घेऊन चालले आहेत त्याला तर हीच परिस्थिती पाहिले नाही म्हणून मी एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला या व्यक्तीला ला, ला आपल्या समाजापर्यंत कसं नेता येईल किंवा समाजाची विषमता निर्माण झाली आहे तर कसं करता येईल म्हणून मी असं विचार केला याकरता मी स्वतः डॉक्टर संजय ढोबळे राष्ट्रसंत तुकडेजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहो माझ्यासोबत डॉक्टर निरुपमा संजय ढोबळे ही सेवादल महिला महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर आहे आणि डॉक्टर डॉक्टर निलेश महाजन हे दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालय नागपूर येथे प्रोफेसर आहे तिघांनी आम्ही भरपूर विचार केला आणि त्याच्यातून असं ठरलं की एक डिझाईन तयार करायचं ज्याच्यामुळे कोरोनाबाधित जे मृत व्यक्ती आहे त्याचा त्याला सॅनिटाईज करता येईल पण आम्हाला अजून मेडिकलच्या डिटेल बघितल्यानंतर कळलं की जे कोरोनाबाधित मृत व्यक्ती होतो त्याला बेडवरतीच प्लास्टिकने पूर्ण रॅपिंग केलं जातं आणि त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकलं जातं मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आम्ही प्लास्टिकच्या बॅगलाच आम्ही अगर सॅनिटाईज केलं के तर ते लोक घेऊन जातात तेही त्यांना बाधा होणार नाही प्लस त्या व्यक्तीच्या दोन मीटर अंतरावर पर्यंत त्याचे घरचे लोक किंवा जे हितचिंतक दुरून पाहू शकतात आणि आपला व्यक्ती हा कोरोनाबाधित मृत्यू झालेला पण त्याचा अंत्यसंस्कारला त्याची कुठून तरी लांबून तरी त्याची उपस्थिती राहू शकते त्यामुळे आम्हाला ही समाजाची विषमता दूर होईल या उद्देशातून आम्ही ते यंत्र बनवलेलं आहे उपकरण तयार केलेलं आहे पण हे उपकरण तयार करताना लॉकडाऊनमध्ये आम्हाला खूप त्रास झाला कारण की बरेचसे इंडस्ट्री आ, या कोरोनाच्याच कामामध्ये जे पलंग वगैरे बनवण्याकरता बिझी होते फार आमाला ते आम्हाला वेळ देत नव्हते पण निषाद इंडस्ट्री आहे अमरावतीची त्याच्याशी संपर्क केला तो तयार झाला आणि त्यांनी आम्हाला मदत केली या मदतीकरता आम्हाला राष्ट्रसंत तुकडीजी महाराज नागपूर विद्यापीठाचे जो कुलगुरू आहे माननीय डॉक्टर सुभाष चौधरी सर सेवादल महाविद्यालयाचे जा प्राचार्य डॉक्टर प्रवीण चरडे सर आणि दादासाहेब बालपांडे महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री मनोज बालपांडे सर यांनी खूप मदत केली आणि त्यामुळे ते एपरेटस तयार झालं आणि एपरेटस तयार झाल्यानंतर नंतर आम्हाला असं वाटलं की हे ॲप्राटस डायरेक्टली यूज व्हायला पाहिजे तर आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथील सुप्रिंटेंडं डॉक्टर अविनाश गावांडे यांच्याशी संबंध संपर्क साधला ते खूप एप्रायटसची इनोव्हेटिव्ह आयडिया पाहून खूप झाले ते म्हणे की मी डीन्शिन बोलतो डीन्शिन बोलले डॉक्टर मित्रा म्हणून आहे त्यांनी बोलले त्यांनी ओके केलं आणि आम्हाला डेट दिली त्या दिवशी आम्ही ते ॲप्रायटस तिथे आणलं त्याचा डेमो दिला आणि डेमो दिल्यानंतर त्या दिवशी आमचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुभाष चौधरी सर डॉक्टर प्रवीण चरडे सर आणि श्री मनोज बालपंडे तिघेही आले होते आणि आम्ही तिघेही संशोधक होतो आम्ही हे सर्व त्यांना डोनेट केलं आणि त्यांना सांगितलं की हे समाजाच्या कामासाठी यावं आणि याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळत असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्याचं इम्प्रूव्हमेंट करू किंवा अजून काही लागेल असेल तर इंडस्ट्री तयार आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की या यंत्राचं फ्री ऑफ कॉस्ट टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायचं आणि ते म्हणून जेणेकरून ते आपल्या समाजासाठी उपयोग होईल आणि आमचं संशोधन समाजापर्यंत जाईल याचा आम्हाला आनंद मिळेल कारण की संशोधन करणं फार इझी असते सर पण संशोधनाला समाजासाठी उपयोगात आणणं किंवा संशोधन इंडस्ट्रीपर्यंत पोहोचणे हा ही मोठी काळाची गरज आहे त्यामुळे आपला भारत देश फार हे आहे आणि आता आत्मनिर्भरचा प्रश्न आहे तर आपलं संशोधन समाजापर्यंत किंवा इंडस्ट्रीपर्यंत पोहोचलं तर फार छान होईल याच उद्देशाने आम्ही हे केलं आणि फार छान उपयोग होऊन आम्हाला आनंद होतो हां त्याच्यासाठी आम्ही सर यू व्ही सी लाईट वापरले यू व्ही सी लाईटचे वेलन तसे दोनशे दहा नॅनोमीटर ते दोनशे ऐंशी नॅनोमीटर या लाईटमध्ये करोना व्हायरस आला तर तसं ऑफिशियली तो तीस सेकंडमध्येच किल होतो पण आम्ही याला पाच मिनटं यासाठी दिले की ते डेड बॉडी आहे आणि ते, जास्ता 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 ते रहना 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 एक रॅपिंगवर असतं त्यामुळे जास्तच जास्त हे केलं की कोणत्याही प्रकारचे करोना व्हायरस तिथे जिवंत राहणार नाही याची आम्ही दखल घेऊन त्याला पाच मिनिटापर्यंत एक्सपोज केलं आणि त्याच्यासाठी बाहेर काढल्यानंतरही बॉडी बाहेर काढल्यानंतर ते सॅनिटायझर युनिट बंद केलं आणि लाईट पाच मिनटं सुरू ठेवलं तर ते युनिट सुद्धा सेल्फ सॅनिटाइज होऊन जातं आणि ही टेक्नॉलॉजी आज देशभर सुरू आहे आणि वेगवेगळ्या अप्लिकेशनसाठी आहे आल्या आम्ही याचं पेटंटही काढलं पेटंट पब्लिश झालं असे एकूण मी या कोरो लॉकडाऊनमध्ये आठ पेटंट युव्ही सीच्या डिव्हाइसवर बनवलेले आहे ने एक युनिट मेडिकल मोहड के धनेश्वर की रिपोर्ट इन बी सी न्यूज नागपूर